नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच। अभिनेता सलमान खानला सर्पदंश झालेला आहे। बिनविषारी साप असल्यानं मोठं संकट टळलंय। पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमानला सर्पदंश झाल्याचं समोर आलं। कामोठेच्या MGM रुग्णालयात त्यानंतर उपचार केले गेले आणि आता उपचारानंतर सलमानची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं। विनय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, काल रात्रीची ही घटना आहे। सलमान खान काही दिवसांपासून आपल्या फार्म हाऊस वरती राहिला आहे। पनवेल मधल्या ग्रामीण भागामध्ये हा फार्म हाऊस आहे आणि त्या फार्म हाऊस वरती हा सर्पदंश झालेला आहे। काल रात्रीची घटना होती। त्यानंतर सलमान खानला जवळच्याच म्हणजे MGM जे हॉस्पिटल आहे कामोठ्यामधलं, तिथे रात्री आणण्यात आलं। सुदैवानं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो विषारी साप नसल्यामुळे जीवावर बेतलं नाही, मात्र काल रात्रभर उपचार केले गेले आणि सकाळी 9 वाजता सलमान खान पुन्हा सगळं उपचार करून आपल्या फार्मासवर निघून गेलेले आहेत। जी काही माहिती मिळते की डॉक्टरांकडून जी माहिती मिळते त्याच्यात की सलमान खानची तब्येत एकदम उत्तम आहे, सगळे उपचार पूर्ण करूनच आज सकाळी फार्महाऊसवरती गेले। अजिंक्य, विनय धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। सलमान खानची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती मिळतीये। कामोठेच्या MGM रुग्णालयात सलमान खानवर उपचार केले गेले। साप बिनविषारी होता, त्यामुळं मोठा अनर्थ टळला। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याचं समजतंय। विधानसभा अध्यक्षपदाच्या निवड कार्यक्रमाची माहिती या नेत्यांकडून दिली जाणार आहे। थोरात, शिंदे आणि भुजबळ राज्यपालांची भेट घेणार असल्याचं समजतंय। विधानसभा अध्यक्ष निवड आवाजी पद्धतीनं होणार आहे। निवडणुकीसाठी राज्यपालांची मान्यता आवश्यक आहे। या सगळ्यामध्ये राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याचं समजतंय, तपशीलवार याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, राज्यपाल आणि विरुद्ध मविया सरकार हा वाद काही या राज्याला नवा नाही आहे आणि त्यातच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड जी आता खुल्या पद्धतीनं होणार आहे, म्हणजेच आवाजी पद्धतीनं होणार आहे, त्याची तारीख जी आहे ती राज्यपालांनी ठरवायची असते। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहून हे त्यांच्याकडनं या संदर्भातली त्यांना माहिती करायचं, त्यांना सूचित करायचं की ही तारीख आहे आणि त्यावर त्यांच्याकडनं त्याची संमती घ्यायची असते। पण या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो काही राज्यपाल विरुद्ध मविया सरकार वाद आहे तो आडवा येऊ नये यासाठी आज बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ हे मविया सरकारमधले 3 मंत्री एकत्रितपणे राज्यपालांकडे जाणार आहेत। विशेष म्हणजे जर आपण बघितलं की हा विधानसभा अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार जरी सरकारचा असला तरी राज्यपालांची ही मान्यता आवश्यक आहे। म्हणजे आपण बघितलं की 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त असू दे किंवा मग महाविकास आघाडीच्या कामामध्ये अनेकदा जो झालेला हस्तक्षेप आहे, त्याचबरोबर राज्यपालांनी जो काही दौरा केला होता हिंगोली, नांदेड, परभणी, त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेली बैठक जी साधारणतः राज्यपालांकडे कधी लावली जात नाही, OBC अध्यादेशावेळी राज्यपालांकडे जी विचारणा केली गेली होती आणि कृषी विद्यापीठांचे कुलगुरू नेमताना ती जी काही अधिकाऱ्यांची कपात आहे, अशा अनेक विषयांमध्ये आपल्याला राज्यपाल विरुद्ध मविया सरकार असा वाद बघायला मिळालाय। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळेला हा वाद मध्ये येऊ नये, यामुळे अध्यक्षपदाची निवड जी आहे किंवा जी निवडणूक आहे त्यावर कोणता परिणाम होऊ नये यासाठी हे 3ही पक्षांचे मंत्री आज राज्यपालांची भेट घेणार आहेत। साधारणतः दुपारी ही वेळ ठरणार आहे, त्यामुळे बघूया आता नेमकं या भेटीनंतर म्हणजे ही भेट झाली त्याच्यानंतर नेमकं राज्यपाल काय निर्णय घेत आहेत। तर राज्यपालांच्या निर्णयानंतरच अवघे आता अधिवेशनाचे 2 दिवस उरलेत, त्यामुळे सोमवारी अर्ज भरावा लागेल उमेदवाराचा आणि लगेचच मंगळवारी निवडणूक होईल, पण हे सगळं राज्यपालांच्या हातात आहे। हा बॉल जो आहे तो आता राज्यपालांच्या कोर्टात आहे, त्यामुळे नेमकं काय होत आहे हे बघणं महत्वाचं ठरेल की हा जो वाद आहे राज्यपाल वर्सेस मविया सरकारचा हा मध्ये येतोय का या अध्यक्ष निवडीच्या सगळ्या निवडणुकीमध्ये मध्ये येतोय की सुरेचपणे सगळं सुरू होतंय हे बघणं महत्वाचं ठरेल। अजिंक्य, बिलकुल, स्वाती धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।
राज्य सरकारनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमात बदल केले, त्याला भाजपानं जोरदार विरोध केलेला आहे। मात्र आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय राज्यपालच घेतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरून सुद्धा पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे। आता आधीच दोन दिवसांचं अधिवेशन शिल्लक आहे, आणखी गुंडाळून गुंडाळून काय गुंडाळणार। सुरुवातीलाच पाच दिवसांचं अधिवेशन ठेवणं म्हणजे अधिवेशन गुंडाळण्यासारखंच आहे अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे। राज्यपालांचे अधिकार किंवा अध्यक्षांची निवडणूक या संदर्भात जो काही निर्णय आहे तो निश्चितपणे राज्यपाल घेतील, पण आम्ही या संदर्भात निश्चितपणे ऑब्जेक्शन घेतलं होतं। कारण आत्ता जे काही बदल केलेले आहेत हे बदल भारतीय संविधानाच्या जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्याशी सुसंगत वाटत नाहीत, आणि अशा प्रकारे सगळे अधिकार काढून घ्यायचे किंवा एक्झिक्युटिव्हला लेजिस्लेचरच्या कारभारामध्ये अधिक महत्त्व द्यायचं हे काही योग्य नाही आहे, आणि म्हणून आम्ही याचा विरोध केला आहे। आमदार काही पॉझिटिव्ह आले अधिवेशन गुंडाळण्याचे पण एक सरकारचे प्रयत्न राहणार आहे, आता बघूया। आता दोन दिवसाचंच तसं अधिवेशन आहे, अजून गुंडाळून काय गुंडाळणार। पहिल्या दिवशीच त्यांनी अधिवेशन गुंडाळलेलं आहे, पाच दिवसाचं अधिवेशन ठेवणं म्हणजे अधिवेशन गुंडाळणंच आहे। त्यातले तीन दिवस झाले, आता दोन दिवस बाकी आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केला आहे। 7 नोव्हेंबरला त्यांच्यावर झालेला हा हल्ला आटपाडी पोलीस चौकीच्या समोर झालेला आहे। या हल्ल्यासंदर्भात बोलताना त्यांनी काही धक्कादायक आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत। माझी गाडी ज्या दिशेनं येत होती त्याच्या दुसऱ्या बाजूनं 200 लोकांचा जमाव लाठ्याकाठ्यांसह उभा होता। पहिल्यांदा आपल्या गाडीवर दगड फेकायचे आणि मग माझ्या गाडीचा स्पीड कमी होताच भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि मग जमावाकडून हल्ला करून घ्यायचा असा हा सुनियोजित कट आखला गेलेला होता असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत सध्या गोपीचंद पडळकर स्वतः आहेत। तुषार, काय नेमकं गोपीचंद पडळकर यांचं आता या संदर्भात म्हणणं, या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात विधिमंडळात ते हा मुद्दा उपस्थित करणार आहेत का, त्याबद्दल काही चौकशीची कारवाईची मागणी ते करणार आहेत का? तुषार, काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया? अर्थात अजिंक्य विधिमंडळामध्ये हा मुद्दा उपस्थित केला जाईल, मात्र आपण जर व्हिडिओ पाहिला असेल न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तर 7 नोव्हेंबरला जो गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांवरती जो हल्ला झालेला होता या हल्ल्याचा धक्कादायक असा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला 200 ते 300 जणांचा जमाव आटपाडी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आपल्याला जमताना पाहायला मिळतो आहे, आणि बाजूला जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत ते आपल्याला चित्रीकरण करताना देखील पाहायला मिळतात। या संदर्भात स्वतः आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर असे आरोप तिथल्या स्थानिक नेत्यांवरती केले होते, पोलीस प्रशासनावरती केले होते, मात्र त्यांच्याकडे या संदर्भातला कोणताही पुरावा नव्हता। मात्र आता पुरावा समोर आलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार गोपीचंद पडळकर आहेत। 7 नोव्हेंबरला जो हल्ला झाला होता, साधारण तुमच्यावरती हल्ल्याची मालिका सुरू होती, त्यातला 7 नोव्हेंबरचा जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा आता व्हिडिओ समोर आला आहे, काय नेमका तुमचा आता आरोप आहे? तुमच्या आता व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आला असेल की आटपाडी पोलीस स्टेशनच्या बरोबर समोर मध्ये दुसरं काय नाही, चौकाच्या या बाजूला पोलीस स्टेशन आणि दुसऱ्या बाजूला मॉप उभा आहे। 200 ते 300 लोक हातामध्ये काट्या रॉड घेऊन उभा आहेत, त्यांच्याकडे 2 डंपर होते, त्या डंपरमध्ये दगडं भरलेली होती, त्यांच्याकडे एक जी 4-व्हीलर गाडी होती त्यामध्ये मोकळ्या सोडा वॉटरच्या बाटल्या होत्या। हे मी म्हणत नाही, पोलीस डायरीला पोलीस जे तिथले पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी नोंद केलेलं आहे। मग हे पोलिसांना माहीत होतं की इथं मॉप एवढा जमलेला आहे, त्यांच्याकडे लाट्याकाट्या आहेत, 200-300 लोक आहेत, इथं डंपर दगडं भरून ठेवलेले आहेत, येतं गाडीमध्ये सोडा वॉटरच्या बाटल्या भरून ठेवलेल्या आहेत, आणि तरीसुद्धा मी जेव्हा तिथं आलो तेव्हा या लोकांनी माझ्या गाडीवरती दगडफेक केली। दगडफेक करायचं, माझी गाडी फोडायची आणि मी मॉपमध्ये उतरलो तर माझा मर्डर करायचा, असा सुनियोजित हा यांचा प्लॅन होता। सुनियोजित यांचा प्लॅन होता, या प्लॅनमध्ये नेमकं कोणाचा समावेश होता असा तुमचा आरोप आहे? कारण की पोलिसांना हाताशी धरून हे सगळं सुरू होतं। हे बघा, हे खालची बुरटी लोक आहेत ज्यांना घर सांभाळायचं कळत नाहीत, अशी माणसं यामध्ये आहेत ज्यांना कोणातरी जेवणा खाणं दिलं तर त्यांच्या मागे फिरणारी लोक आहेत, अशी लोक माझ्यावरती अटॅक करू शकत नाहीत। याला फार मोठं पाठबळ आहे, पोलिसांनी तो मॉब बाजूला करण्यापेक्षा ते शूटिंग करतायत,
जो सिव्हिल ड्रेस मध्ये जो पोलीस आहे तिथं तो तिथला पोलीस निरीक्षक आहे, सहायक पोलीस निरीक्षक आहे, तो शूटिंग करतोय. बाजूला 8-10 पोलीस आहेत. तुम्ही तिथं ही घटना थांबवण्याच्या ऐवजी फक्त शूटिंग करताय, पोलीस डायरीला नोंद करताय. एसपीचा यामध्ये सहभाग आहे, ऍडिशनल एसपीचा यामध्ये सहभाग आहे, आणि हे सगळं हँडल करते जयंत पाटील. त्यांचे कॉल डिटेल्स काढा ना. मी आरोप करतोय असा बीड बोलाचा करत नाही. तुम्ही हे सगळं प्रकरण काढा. त्या पोलीस डायरीला नोंद आहे की 2 नंबर आहे, त्यात दगड आहे, तुम्ही का जप्त केले नाही? त्या पोलीस डायरी मध्ये नोंद आहे की 200-300 लोकांचा मॉप आहे, त्यांना का तुम्ही अरेस्ट केलं नाही? त्यांची का नावं त्यामध्ये घेतली नाहीत? आटपाडी पोलीस स्टेशन मधला तपास काढून तुम्ही एलसीबीला का दिला? काय कारण होतं? एलसीबी मध्ये जो पी आहे तो जयंत पाटलाच्या जवळच्या नात्यातला आहे, आणि तो माणूस अँटी करप्शनला पूर्वी सस्पेंड झालेला माणूस आहे 50,000 लाच घेताना. अशा लोकांकडे तपास देऊन तुम्ही आमच्यावरती पुन्हा कारवाई करायचा प्रयत्न करताय, चुकीची कारवाई करताय. ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार विरोधात तुम्ही बोलताय, तुमचा आवाज दाबण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन, जयंत पाटील आणि पवार फॅमिली यामध्ये आहे. तुम्ही मागचा जो माझ्यावरती अटॅक सोलापूर मध्ये घोंगडी बैठकीच्या दरम्यान झाला, तुम्ही ते सगळं बघितलं की माझ्यावर आरोप केले की मला सुरक्षा पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे म्हणतात. अरे तुमची तोंड लगेच दुसऱ्या दिवशी काळी झाली. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रोहित पवाराचा जवळचा लगेच त्याचे फोटो व्हायरल झाले. तुम्ही माझ्या गाडीवरती हल्ला केल्यानंतर 5व्या मिनिटामध्ये राष्ट्रवादीच्या सगळ्या सोशल साईटवरती, ज्या राज्यभरामध्ये त्यांचं प्रेझेंटेशन पक्षाचं करत असतात, त्यावरती तो हल्ला त्यांनी लगेच टाकला. ते कुठं CCTV फुटेज नव्हतं, दुसरं कुठं, प्रिप्लान होता तो. आणि त्यामध्ये काय लिहिलं? आता तुझ्या गाडीवरती दगड टाकलाय, उद्या तुझ्या डोक्यात दगड टाकेन. आणि लगेच मंत्री दोन, आता मी नावं त्यांची घेतात, त्याने लगेच त्या पोराला, त्याच्या वडिलांना फोन केला की तुम्ही निवांत राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. त्याला लगेच पोलीस प्रोटेक्शन दिलं. जो हल्ला केला जातोय तो राष्ट्रवादीकडून सुनियोजित, राष्ट्रवादीकडे दुसरा कुठला पर्याय शिल्लक नाही आहे. मी आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, युवकांच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, बहुजनांच्या बाबतीमध्ये, ओबीसींच्या बाबतीमध्ये, पदोन्नतीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये, एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जो आवाज उठवतोय, एमपीएससीच्या मुलांच्या बाबतीमध्ये, हे सरकार आता त्यांना नाकीनं वाढलेलं आहे. सरकारला आता नाकीनं वाढलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये भाजपाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर ज्या प्रकारे आवाज उठवत आहेत, तो आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावरती हल्ल्याची मालिका सुरू आहे. सुरुवातीला एक तरुण येतो, त्यांच्या गाडीवरती दगड फिरकवतो, त्यांना सांगण्यात येतो की या पुढील काळामध्ये तुमच्यावरती हल्ला होईल, आणि त्यानंतर त्यांच्यावरती 200 जमावाचा जो मॉब आहे तो हल्ला करताना बाहेर मिळतो. या संदर्भातला त्यांनी आरोप केला होता, मात्र त्या आरोपासंदर्भातला आता व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या संदर्भातले विधिमंडळात पडसाद उमटताना पाहायला मिळतील. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या संदर्भामध्ये काय कारवाई करतील ते आपल्याला अधिवेशनामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र विरोधी पक्ष मात्र या निमित्ताने आक्रमक होणार, त्यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. बिलकुल बिलकुल तुषार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण याच संदर्भातल्या काही प्रतिक्रिया देखील सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण हा जो व्हिडिओ सध्या आपल्याला बघायला मिळतोय, जो जारी केला आहे गोपीचंद पडळकर यांनी, या व्हिडिओमध्ये जमाव मोठ्या प्रमाणात आक्रमक होऊन दगड फेकताना दिसतोय, सोबतच एक डंपर देखील या चौकामधनं समोर येताना दिसतोय. या दृश्यांच्या उजवीकडे गोपीचंद पडळकर यांची गाडी देखील जात असताना दिसतंय. या सगळ्या हल्ल्यामागे सुनियोजितपणा होता, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं, सुनियोजित पद्धतीनं या हल्ल्याचा कट आखला गेला, असा गंभीर स्वरूपाचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे. आपल्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा व्हिडिओ गोपीचंद पडळकर यांनी आता जारी करत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केलेले आहेत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आणि ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी लसीकरण केंद्रावर जा, लस घ्या, स्वतःही सुरक्षित राहा आणि आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करा. बघत राहा न्यूज 18 लोकमत.